मंगल स्वस्ति ज्योतिबाईंनी पण रांगोळी काढतात बघा छान अशी ही बघा रांगोळी छान रांगोळी काढतात उसकी आहे लागली वाजली वाजली नमस्कार मंडळी कशात सर्वजण मी जीवन आपला जीवन व्लॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय दिवाळी संपता संपता तुलसी विवाह पण सुरुवात झालेली आहे आणि आज आहे आमच्या घरी तुळशीचं लग्न आपल्या कोकणामध्ये सर्वत्र दिवाळी झाल्यानंतर तुळशीची लग्न लावली जातात सर्वत्र लावली जातात पण कोकणामध्ये खास परंपरा आहे रात्रीची लग्न लावली जातात तुळशीची आपल्याला माहिती असेल काल पण पाऊस पडला आज पण पावसाळी वातावरण केलेलं आहे ढगाळ वातावरण त्यामुळे बाबा म्हणतात की तुळशीचं लग्न लावून घेऊया त्यामुळे ही बघा यांची लगबग चालू झालेली आहे तुळशीला छान असं कलर वगैरे मारलेला आहे आणि खास माणगावरून हा बघा हा विहान पण आलेला आहे हा बघा विहान आलेला आहे विहान वराडीवरून आलेला आहे लग्नासाठी नाही सोनू आलेली आहे जान्हवी भार्गवी रांगोळी काढतायत चला आपण बघूया चला विहान आणि जान्हवी किल्ल्याजवळ काहीतरी करतायत आई या साईडला बसलेली आहे बघा पायरीवर आणि छान अशी रांगोळी काढतायत सोनू आहे आपली बघा सोनू पण माणगाववरनं आलेली आहे रांगोळी काढतात ही बघा छान अशी रांगोळी या ठिकाणी रांगोळी काढतात भार्गवी पण आहे किती वाजता लग्न लागणार भार्गवी चार वाजता यंदा लवकर हा कारण वातावरण बघा कसं हे झालेलं आहे बाबाने या साईडला तयारी करून ठेवलेली आहे हे बघा नवरा नवरी हे केलेली आहे मुंडावळ्या पण बांधल्यात बाबांनी आणि हा ऊस पण आहे म्हणजे नवरदेव आहे आणि नवरी आहे छान असं तुळशीचं लग्न आत्ता थोड्या वेळात पाहायला मिळेल यांची तयारी चालू आहे या ठिकाणी रांगोळीची सोनू पप्पांना नाही घेऊन आलीस नाही पप्पा बाहेर गेले पप्पा बाहेर गेलेत विहान मुंबईला गेलेलास ना हा कुणाकडे कोणाकडे गेलास मिथुन काकाकडे हा भार्गवीला एक नंबर भेटला किल्ल्यामध्ये विद्यानगर मध्ये तू किल्ला बनवलास का नाही बनवला बनवला विजयदुर्ग विजयदुर्ग अरे वा पाण्यातला विजयदुर्ग हा या साईडला आई पण बघते बघा आईची तब्येत बरी नसते आई सुद्धा यांची रांगोळी वगैरे बघते या साईडला आई आता तुला कसं वाटतंय आता बरं वाटते आता बरं वाटतंय हा सगळेजण तुला कमेंट्स करतात आईला बरं वाटावं म्हणून चला आपण सुद्धा कमेंट्स करा लवकरात लवकर आपली आई सुद्धा बरी होईल आणि या सगळ्यांना खेळवेल सुद्धा चला यांची रांगोळी चालू आहे निकिताची सुद्धा आतमधी तयारी चालू आहे चला आता थोड्या वेळातच लग्नाला सुरुवात होईल आपल्या इथे ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल चला सोनू आणि भार्गवीने रांगोळी काढलेली आपल्याला पाहायला मिळते पण या ठिकाणी ज्योतिबाईंनी पण रांगोळी काढतात बघा छान अशी ही बघा रांगोळी छान रांगोळी काढतात छोट्या मुलांनी ही रांगोळी काढली आणि ज्योतिबाईंनी आता पाठ मांडण्यासाठी या ठिकाणी रांगोळी काढतात तुळशी सजवलेली छान दिसते आपल्याला बाबांनी पण आता हा विडा वगैरे मांडलेला आहे या ठिकाणी बाबा सुद्धा आलेले आहेत काहीतरी आणलंय बाबांनी मग तुळशीच्या लग्नाला ही चिंच आवळे वगैरे लागतात बाबांनी आणलंय आणि आपले कृष्ण बाप्पा आज तुळशीशी लग्न असणार आहे हा करा सुद्धा मांडलेला आहे छान पुन्हा एकदा आपल्याला तुळस दिसते जी सजवलेली आहे काय ठेवताय बाबा आवळे ठेवलात चिंचपण कुठे ठेवलात ही बघा या ठिकाणी चिंच आवळे ठेवलेले आहेत बाबाने
पूर्वी आम्ही ते लग्न लागल्यानंतर पहिलं आम्ही चिंचावळे उचलायचो खायला सगळेजण लहानपणी. आता थोड्या वेळात पूजा वगैरे करतील बाबा या ठिकाणी आणि लग्नसुद्धा संपन्न होणार आहे. ब्रह्मानंदम चला. ही बघा निकिता पण आलेली आहे आणि फराळ घेऊन आलेली आहे निकिता. चला कृष्ण बाप्पाची पण पूजा या ठिकाणी झालेली आहे आणि या ठिकाणी विडा पूजन सुद्धा करतायत आणि यांचं काहीतरी चालू आहे. काय हा मंगलाष्टक लिहिलेली आहेत आणि ते पाठ करतायत. विहान तुला येतं का मंगलाष्टक बोलता? नाही येत. हा 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 चला आता बाबा पण बोलतील. चला ऐकू यांच्या मंगलाष्टक. आता नको. चला आता थोड्या वेळातच आपल्या या लग्नाला प्रारंभ होणार आहे. पुन्हा एकदा आपल्याला छान अशी सजवलेली तुळस आपल्याला पाहायला मिळते. चला राऊतबाई पण आलेले आहेत लग्नाला. इष्टदेवता कुलदेवता ग्रामदेवता स्मरण करजे सावधान अति समीप सावधान अतिशुभ लग्न. चला छान असं लग्न पार पाडलेलं आहे आणि आपले पुरोहित आपले बाबाच होते मंगलाष्टक बोलायला. चला छान असं लग्न लागलेलं आहे आणि आता निकिता वगैरे पूजा करते. कोकणात आता तुलसीच्या लग्नाला सुरुवात झालेली आहे आणि सगळेजण आता सर्वत्रच म्हणजे कोकणातच नाही पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुलसी विवाह छान मोठ्या उत्साहाने साजरा करतात. आज आमच्या या ठिकाणी लवकरच तुलसीचं लग्न आपल्याला पाहायला मिळतंय नाहीतर रात्रीचं असतो कारण या ठिकाणी पावसाला पण सुरुवात होणार आहे कारण ढग हे बघा ढग आलेले आहेत.
काही ठिकाणी सर्वजण आता पाया वगैरे पडतायत आणि आता प्रसाद वगैरे वाटलं जाईल. चला तुळशीचं लग्न झालेलं आहे आणि सगळ्यांनी पाया वगैरे पडलेली आहे. आता प्रसाद वगैरे वाटते बघा भार्गवी. फटाके पण लावताय ना त्यांच्या. फटाक्या बघा या ठिकाणी आहेत. हे बघा या लहानग्यांच्या फटाक्या या ठिकाणी आहेत आणि आता फटाके लावतायत. ते पण म्हणतायत पावसाला सुरुवात वगैरे झाली तर आम्हाला फटाके लावता येणार नाहीत. चला या बघा फटाक्या लावतात. आपटी बरा वाटतं भार्ग जान्हवीकडे. हे बघा भार्ग तू काय घेतलंस? आपटी. आपटी बार. आणि वियान कुठे आहे? वियान तुझ्याकडे आहे का नाही? अरे वियानी फुलबाजी आणलाय. भार्गवी फटाका लावते. पहिल्यांदाच भार्गवी लावतेस ना तू? नाही पळते लागला. लवंगी लावली वाटतं. हे पुस्की आहे. पुस्की आहे. लागली. वाजली वाजली. विहान काहीतरी करतोय या ठिकाणी. विहानने काय आणलंय? नागगोळ्या आणल्यात. लावायचं. हे बघा विहाननी नागगोळ्या लावलेल्या आहेत. आणि अरे वरद पण आलाय आता. वरद, अरे लग्नाला आलास नाही. गावावरून केव्हा आलीस? परवा आली. परवा आली? जान्हवी बोलवायला नाही आली तुला लग्नाला? हा, जान्हवीला सांगितलेलं वरदला वगैरे बोल. विशाखा पण आहे ना? विशाखा नाही आली. हा चला यांची मजा चालू आहे या ठिकाणी. चला आपण पाहिलं की तुळशीचं लग्न, आमच्या घरचं हे तुळशीचं लग्न पाहिलं. लवकरच लागलं यंदा, नाही तर दरवर्षी 7-7:30 नंतर लागतं. काळोख असतं आणि सर्वजण या तुळशीच्या लग्नाला असतात. यावर्षी सुद्धा हे छोटेखानी कार्यक्रम तुळशीचं लग्न पाहिलात आणि खास करून आमचा वियान सुद्धा माणगावरून आलेला. काका बोलतात फटाके वगैरे मला लावायचेत. आम्ही थोड्या वेळाने पण फटाके लावणार आहेत. पाऊस नसला तर वियान लावू आपण फटाके वगैरे. काल भरपूर पाऊस पडला आपला या ठिकाणी. सोनूसुद्धा दिसते बघा माणगाववरून. वियान सोनू वगैरे ज्योतिबाईनी आल्या आणि खास त्यांना लग्न पण पाहायला मिळालं तुळशीचं. आपण बघितलं या ठिकाणी यांनी रांगोळी वगैरे आणि सजावट वगैरे केली. छान असं तुळशीचं लग्न आपल्याला पाहायला मिळालं. आपल्याला कसं वाटला तो मला कमेंट्स करून पाठवा. कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. आणि जाता आता एवढंच सांगतो, आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करायला विसरू नका. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. सदा मंगलम शुभमंगल सावधान.